शनिवार पेठेतील प्रभात कोटॉकीज समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये येथील तळमजल्यावरील मेडिकलचे दुकान खाक झालं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमक विभागाकडून व्यक्त करण्यात येतोय. तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार पेठ प्रभात टॉकीज समोरील जोशी संकुलच्या पहिल्या मजल्यावर सकाळी 9:15 सुमारास मेडिकलच्या दुकानामध्ये आग लागली. या आगीच्या धुरामुळे इमारतीमधील नागरिकांना खाली येणं अशक्य झाल्याने जवळपास 25 जण टेरेसवर अडकले होते. अग्निशामक विभागाच्या 7 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. टेरेसवरील नागरिकांना जवानांनी BA सेट घालून सुखरूप खाली उतरवले. यावेळी सर्जिकल सप्लायचे दुकानाचे मालक अनुप नहार, अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, महापौर मुक्ता टिळक, जोशी संकुल मधील रहिवाशी आशा काळे यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. मला 8:10 फोन आला घरी की असं असं इथे धूर येतोय ऑफिस मधून, तुम्ही लवकर या. मग मी 20 मिनिटात इथे पोहोचलो 8:30. तो पाहिलं तर धूर होता आणि दरवाजा तोडला गेला होता, कारण चावी माझ्याकडे असल्यामुळं. तर फायर ब्रिगेडची गाडी येऊन त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. जेव्हा धूर बाहेर पडला त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आग सुरू झाली. मग आणि आग सुरू झाल्यानंतर, आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडने पाणी मारायला सुरुवात केली आणि ती वाढत गेली हळूहळू. मग तशा तशा फायर ब्रिगेडच्या गाड्या पण वाढल्या आणि आतापर्यंत आग चालूच आहे. आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. मग सोसायटीतल्या अगोदरच लोकांनी खाली आले होते सगळे, त्यामुळं मनुष्यहानी काही दिसत नाही आहे कोणाची झालेली, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही. पण मटेरियलचं नुकसान होतं. हे कमर्शियल शॉप आहे प्रॉपर, आणि कमर्शियल शॉप असल्यामुळे इथं सर्जिकल हॉस्पिटलला सप्लाय करणारं साहित्य आहे, त्यामुळं त्या साहित्याला आग लागलेली आहे. कदाचित शॉर्ट सर्किट असावं असा अंदाज आहे पहिला, तर बघूया काय नक्की कळेल आपल्याला. पण भरपूर सगळं नुकसान. माझं नाव अनुप चांदमलजी नहार. तसंच आगीचं हे प्रमाण खूप मोठं आहे. माहिती घेतली असता असं समजलं की फार्मास्युटिकल कंपनीचं एक स्टोरेज वजा ऑफिस पण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर माल आत स्टोअर केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की खूप वेगळ्या पद्धतीचा धूर, की रेग्युलर धुरापेक्षा वेगळ्या पद्धतीचा धूर, की जो श्वसनास त्रासदायक आहे असा धूर खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. वर साधारण 18 ते 20 फ्लॅटमध्ये काही नागरिक अडकले होते, लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत. त्या लोकांना, काही लोकांना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना खाली आणलं आणि बाकीच्या लोकांना वर टेरेसवर सेफली वर नेण्यात आलं. आणि आपण एक्झॉस्ट ब्लोअर आणि BA सेटचाही वापर यात आपण करावा लागला, कारण का धुराचं प्रमाण खूप प्रचंड असल्यामुळं एक्झॉस्ट ब्लोअर आणि धुराचं BA सेटचा वापर केला आणि लोकांना 25 ते 26 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे. आग विझवायचं काम आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे, फक्त कुलिंगचं काम चालू आहे. किती जण आहे साधारणतः? साधारण वर 25-1 लोक आपण वर टेरेसवर नेलेले आहेत, 25 ते 26 लोक इमारतीतील. मुख्य म्हणजे मध्यवर्ती पुणे शहरामध्ये अशा प्रकारे इमारती एकमेकांना चिकटून असतात, परंतु या ठिकाणी आज सकाळी झालेला जो प्रकार आहे ते सर्जिकल इक्विपमेंट च्या दुकानाला आग लागल्यामुळे आग जास्त प्रमाणामध्ये धुमसली गेलेली आहे. ताबडतोब फायर ब्रिगेडला बोलवल्यामुळे यामध्ये कुठेही बिल्डिंगची किंवा मनुष्यहानी झालेली नाही आणि सर्व लोकांना बिल्डिंगमधल्या सुरक्षितपणे बाहेरसुद्धा काढलेलं आहे. आग आता आटोक्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस आणि महानगरपालिका एकत्रितपणे पंचनामा करून जे कोण या ठिकाणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. काही पेठांमध्ये अशा प्रकारे अनेक अरुंद गल्ल्या आहेत, अशा वेळेस नेमकं काय महापालिकेचा प्लॅन आहे? ॲक्च्युली जेव्हा अशा अरुंद गल्ल्यांमधनं आगीचे बंब किंवा ॲम्ब्युलन्स येण्यासाठी खूप अवघड होऊन बसतं. प्रत्येक बिल्डिंगमध्ये फायर फायटिंग सिस्टीम लावावी, विशेषतः नवीन ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी फायर फायटिंग सिस्टीम लावावी अशा यंत्रणा बांधकाम विभागाच्या मार्फत या दिलेल्या असतात सूचना. या ठिकाणी आम्ही पूर्णपणे चौकशी करू. या परिसरामध्ये अनेक कागदाची देखील गोदामं आहेत आणि दुकानं आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये सातत्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून असेल सुद्धा आम्ही सातत्याने फायर फायटिंग सिस्टीमच्या बाबत, यंत्रणांच्या बाबत चौकशी करत असतो, परंतु या पर्टिक्युलर केसबाबत आम्ही विशेष दक्षता घेऊ.